महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्या प्रकरणी सरकारनं तातडीनं मदत करावी आणि रुग्णालय बंद होऊ नये या मागणीसाठी शर्मिला ठाकरे यांनी अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांची भेट घेतली आहे. शर्मिला ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. यावर शर्मिला ठाकरे यांनी उत्तर दिलंय की अजित पवार यांच्या भेटीनंतर शर्मिला ठाकरे यांनी पत्रकारांना या भेटीची माहिती दिली. त्या म्हणाल्या अजित पवार स्वतः अर्थमंत्री आहेत. वाडिया रुग्णालयासाठी जी काही तरतूद करायची आहे ती अर्थमंत्री म्हणून त्यांच्याच हातात आहे. तेच ही तरतूद करू शकतात म्हणूनच आम्ही अजित पवार यांचीच वेळ घेऊन त्यांची भेट घेतली. सांगितलं होतं की जे नियम घालून दिले होते ते नियम पाळत नाही वाडिया म्हणून हे सगळे पैसे अडकवले गेले. जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा डबल पगार दोन्ही रुग्णालयातून दिला जातो आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे किंवा हा ब्लॅक हे झालेलं आहे. कसं की त्याच्यावरती ते बसून त्यांच्या बैठका घेतील. आपलं प्रायोरिटी काय होती की हॉस्पिटल पैसे येऊन चालू करणं तर ते त्यांनी मान्य केलेलं आहे. प्लस 300 बेडचे 900 बेड झाले आहेत. पण आता कसं आहे की पॉप्युलेशन एवढं वाढतंय आजार पण वाढतंय त्याच्यामुळे वाढणार. पण त्याच्यावर पण त्यांनी उपाय काढलेला आहे की जसं हिंदुजामध्ये वगैरे काही बेड्स असतील ते पेड असतील आणि काही बेड असतील ते एकदम कमी रेटला असतील त्याच्याप्रमाणे ते वर्कआउट करतात. माझ्या तिथे नेसले वाडियांशी बोलले पण नियम जे धाब्यावर बसवलेले आहेत असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. पण त्याच्यासाठी मग महापालिकेने कमिटी बसून त्यांना शिक्षा केली पाहिजे ना जर असं बसवले असतील तर. दादाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता प्राथमिक जसं मी काल बोलली होती की प्रायोरिटीमध्ये पैसे सोडले पाहिजेत कारण हॉस्पिटल बंद होऊन चालणार नाही तर त्यांनी 46 कोटीचा धनादेश ते लगेच रिलीज करतायत. त्यांचा जो बॅकलॉग आहे काहीतरी 105 का 106 कोटीचा ते हळूहळू करतायत. पण आता 46 कोटी त्यांनी वाडियांना सांगितलेलं की आम्ही लगेच देतो महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंट. साधारण कधीपर्यंत हे देणं अपेक्षित आहे आणि कधी काय बोलणं? दादांनी आश्वासन दिलं म्हणजे आज उद्यामध्ये होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही असं काही झालं नाही. आम्ही दादांचीच वेळ घेतली ती कारण दादा फायनान्स मिनिस्टर आहेत शेवटी आणि फायनान्स देणं हे त्यांच्या हातात होतं म्हणून आम्ही दादांचीच भेट घेतली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत काही चर्चा करावी अशी मागणी तुम्ही केली आहे का? माझी त्यांची ऑलरेडी 4:30 मीटिंग झाली. आम्ही विचारलं नाही पण त्यांनी डिस्कशन केलं होतं आणि त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही एवढे पैसे देतो. याचा पाठपुरावा साधारणपणे कधीपर्यंत काही डेडलाईन वगैरे काही नाही आंदोलनाची गरजच नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही देतोय म्हणजे प्रायोरिटीमध्ये ते आता 46 कोटी देत आहेत आणि रेड्डी साहेब त्यांचं म्हणणं होतं की कर्मचाऱ्यांचं आणि हॉस्पिटलचं काही 106 105 कोटी अजून बॅकलॉग आहे जी आर जुना जी आर प्रमाणे वगैरे ते बोलले तुम्ही परत या 10 दिवसात आणि आपण त्याच्यावरती मीटिंग.